नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो कालच सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा निकाल आपल्या हाती आलेला आहे सर्वांनी तुम्ही न्यूजमधनं किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मवरनं तो तुम्ही बघितला असेल तर तो काय निर्णय आहे तर मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे म्हणजेच एस सी बी सी हे जो प्रवर्ग होता तो प्रवर्ग आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे म्हणजेच काय तर सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये मराठ्यांना जे काही आरक्षण हायकोर्टामधनं मिळालं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं आता रद्द केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपण आता हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला त्याच्यावरती वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या वेगवेगळे वादविवाद उद्भवले पण त्या वादविवादामध्ये किंवा राजकीय याच्यामध्ये न जाता आपण जे विद्यार्थी आता गव्हर्मेंट एक्झामची तयारी करत आहेत किंवा विद्यार्थ्यांनी ज्या काही आता एक्झाम्स दिलेल्या आहेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस सी बी एस सीमधनं फॉर्म भरलेले आहेत त्याचा मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे ह्या एक्झाम्सवर कशाप्रमाणे परिणाम होणार आहे ते आता आपण बघणार आहोत मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्ही एम पी एस सीची परीक्षा दिलेली आहे इतर एक्झाम्स आहेत जसे की पोलीस भरती असेल आर टी ओ असेल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असेल अशा ज्या काही तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षांवरती किंवा येणाऱ्या पुढच्या परीक्षांवरती येणाऱ्या पुढच्या भरतींवरती या आरक्षणाचा कसा परिणाम होणार आहे ते आता आपण बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये काय आपल्यासाठी माहीत झाला आहे तो तो म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाने जे मराठा आरक्षण दिलं होतं म्हणजेच एस ई बी सी हा जो प्रवर्ग तयार केला होता तो प्रवर्ग म्हणजेच ते आरक्षण आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे तर त्यांच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय काय गोष्टी मेन्शन केल्या आहेत त्याच्यामधला आपल्यासाठी कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नऊ नऊ दोन हजार वीसपर्यंत झालेले प्रवेश व पूर्ण झालेली भरती प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली आहे म्हणजेच काय तर नऊ नऊ दोन हजार वीसपर्यंत ज्या काही भरती प्रक्रिया झालेल्या असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे जॉईनिंग मिळाले असेल एस सी बी सी प्रवर्गामधनं तर ते त्यांचे जॉईनिंग किंवा ते भरती प्रक्रिया ही एस सी बी सी प्रवर्गामधनं ग्राह्य धरली जाणार आहे किंवा त्यांना कुठलाही याचा परिणाम होणार नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेतला असेल एस सी बी सी अंतर्गत तर अशा विद्यार्थ्यांचे पण ते प्रवेश हे ए सी बी सी प्रवर्गामधनं ग्राह्य झरले जाणार आहेत तर त्याचे डेडलाईन काय असणार आहे तर नऊ नऊ दोन हजार वीसपर्यंत झालेले प्रवेश व पूर्ण झालेल्या भरती प्रक्रिया ह्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या आहेत ज्या की एस सी बी सी प्रवर्गामध्ये येतात आता बघा याच्यानंतर ज्या भरती प्रक्रियाच्या काही एक्झाम झालेल्या आहेत काही एक्झाम्स सोयाच्या बाकी आहेत तर त्याच संदर्भात काय असणार आहे ते आता आपण बघूयात म्हणजेच काय जर तुम्ही एखाद्या एक्झामचा फॉर्म ए सी बी सीमधनं भरला असेल जर तुम्ही एखादा फॉर्म ए सी बी सीमधनं भरला असेल तर त्याचं पुढं काय होणार तर बघा जर तुम्ही ए सी बी सीमधनं फॉर्म भरला असेल आणि त्याची कुठलीही आता एक्झाम झालेली नाही फक्त तुम्ही फॉर्म भरलेले आहेत फॉर्म फिल केलेले आहेत तर त्याचे तुम्ही एस सी बी सीमधनं तुम्हाला एकतर ईडब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट करावा लागेल किंवा तुम्ही ते ॲटोमॅटिकली ओपनमध्ये कन्सिडर केले जाताल तर त्या भरती प्रक्रियेमध्ये त्या त्या वेळेला तसे नोटिफिकेशन आता इथून पुढे येईल त्याच्यानंतर बघा जर तुम्ही एखाद्या एक एक्झामचा जा फॉर्म भरलेला असेल आणि त्याची पूर्वपरीक्षा झाली असेल तर जर पूर्वपरीक्षा झाली असेल तर त्याचा जो काय ये रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट तुमचा रिवाईज होऊन येणार आहे म्हणजेच काय तर जर तुम्ही एस सी बी सीमधनं फॉर्म भरला असेल तर तुमचा रिझल्ट हा एस सी बी एस सीमधनं न येता तो तुमचा एकतर ओपनमधनं कन्सिडर केला जाईल किंवा तुमचा डब्ल्यू एसमधनं कन्सिडर केला जाईल त्याच्यानंतर बघा जर तुम्ही मुख्य परीक्षा व मुलाखत दिली असेल आणि त्याचा रिझल्ट देणं बाकी असेल तर तरी पण जरी तुम्ही मुख्य परीक्षा दिली असेल त्याची मुलाखत दिली असेल तरी त्याचा रिझल्ट जो येणार आहे तो रिझल्ट हा तुमचा रिवाईज होऊन येणार आहे म्हणजेच काय तर नऊ नऊ दोन हजार वीस नंतर तुमची कुठलीही परीक्षा असेल किंवा तुमची मुलाखत असेल त्याचे रिझल्ट किंवा ती भरती प्रक्रिया ही रिवाईज किंवा नवीन पद्धतीने घेतली जाणार आहे म्हणजेच काय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं मराठा आरक्षण हे रद्द झालेलं तर आहेच पण नऊ नऊ दोन हजार वीसपर्यंत जे काय तुमचे प्रवेश झालेले आहेत ज्या काय तुमच्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत अशा भरती प्रक्रिया या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेल्या आहेत म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही म्हणजेच नऊ नऊ दोन हजार वीसपर्यंत जर तुम्हाला एखादा गव्हर्मेंट जॉब हा मराठा आरक्षण एस सी बी सीमधून मिळाला असेल तर तो तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहेच हा निर्णय तर सध्या दुर्दैवी आहेच असे म्हणता येईल परंतु हा न्यायालयीन लढा आहे तो केंद्र सरकार राज्य सरकार त्या त्या त्यापरी त्यांच्याप्रमाणे प्रयत्न करतीलच पण आपण जे विद्यार्थी आहोत जे की गव्हर्मेंट एक्झामची तयारी करत आहात अशा विद्यार्थ्यांनी आरक्षण रद्द झाले म्हणून खचून जायचं नाही आहे सरकार किंवा इतर संघटना ज्या आहेत त्या त्यांच्या त्यांच्यापरीने आरक्षण मिळवण्यासाठी या प्रयत्न करत आहात पण जे विद्यार्थी आता गव्हर्मेंट एक्झामची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपला अभ्यास हा कंटिन्यू ठेवायचा आहे आपल्याकडे ओपन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं डब्ल्यू एस याच्यामध्ये आपण फॉर्म भरून आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून गव्हर्नमेंट नोकरी मिळवू शकतो त्याच्यामुळे आरक्षण रद्द झाले मग आता कसं होईल मी काय करू याचा विचार करायचा नाही आहे आपली तयारी ही अशीच चालू ठेवायची आहे सरकार त्यांच्या त्याच्यापर्यंत प्रयत्न करतच आहे येणाऱ्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला सरकारकडनं मराठ्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स येतील त्याचा पण तुम्ही फायदा घ्यायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रमित्रांनो आरक्षण रद्द झाल्यानंतर आता येणाऱ्या पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये तुमसाठी काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या असणार आहेत जसे की ज्या काय आता इथून पुढे भरती प्रक्रिया येतील त्याच्यामध्ये मराठ्यांसाठी ओपन कॅटेगरीमधनं किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमधनं तुम्हाला जागा ह्या जास्त वाढून मिळतील म्हणजेच काय तर तुमच्यासाठी या संधी थोड्याशा जास्त उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्यानंतर अजून काय होईल तर मराठा आरक्षणामुळं आत्तापर्यंत ज्या काय तुमच्या रखडलेल्या परीक्षा होत्या किंवा रखडलेली भरती होती ती भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे जाईल म्हणजेच मराठा आरक्षणामुळे आतापर्यंत सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती भरती प्रक्रिया ही रखडवत होतं आता सरकारकडे तो मुद्दा नसणार आहे त्याच्यामुळे ज्या काय तुमच्या भरती प्रक्रिया पेंडिंग आहेत राहिलेल्या आहेत त्याला आता वेग येणार आहे आणि वेग येऊन तुमच्या भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील अशा प्रकारच्या तुम्हाला मराठा आरक्षण हे रद्द झालं हे दुर्दैव आहेच परंतु त्याच्यातनं सकारात्मक काही गोष्टी आपण पुढे घ्यायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण आपली गव्हर्मेंट जॉब हा मिळवू शकू म्हणजेच काय तर तुमच्यासाठी आता जागा जास्ती जास्त दिल्या जातील त्याच्याप्रमाणे तुम्हाला, 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 तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये वेग पण वाढला जाईल तुमच्या भरती प्रक्रिया ह्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपली तयारी चालू ठेवायची आहे आणि येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये पूर्णत अभ्यास करून आपण गव्हर्मेंट नोकरी मिळवायची आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात या व्हिडिओमध्ये आपण त्याचा परिणाम कसा होणार आहे वेगवेगळ्या एक्झामवरती ते आता आपण बघितलेलं आहे ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होती जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक करा ही माहिती तुमच्या इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आमच्या एक्झाम गुऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद